जय हिंद जय महाराष्ट्र। हे नगर सातारा रोडवर नावराई गाव आहे। या गावामध्ये एक कपड्याचं शिवशंभ कलेक्शन, हे बघा शिवशंभ कलेक्शन दुकान आहे। इथं तर आम्ही कपडे खरेदी करण्यासाठी आलेलो आहे। तर दुकानाचं दाखवतो तुम्हाला, कारण दुकान एक प्रख्यात दुकान आहे। तर ह्या दुकानामध्ये संपूर्ण लेडीज जेंट्स मुलांचं हे ते सर्व साहित्य मिळतं। बघा हे बघा सगळं व्यवस्थित साहित्य सगळं इथे मिळतं। आणि भरपूर स्टॉक आहे। आणि काय साडी फार संपूर्ण लेडीज संपूर्ण जेंट्स पण संपूर्ण इथं दिलं जातं। संपूर्ण इथं दिलं जातं। हे बघा हे संपूर्ण हे मटेरियल जरा सांगितलं। हां हे बघा म्हणजे संपूर्ण त्यांची सगळी व्यवस्था दाखवतात। अगदी उत्कृष्ट असं प्रकारचे कलेक्शन आहे शिवशंभो। हे बघा हे बघा संपूर्ण इथं दुकानाची व्यवस्था आहे। त्याची संपूर्ण साडी वगैरे इथे बस्ता वगैरे सगळं लोक इथं बांधतात। त्यामुळे इथं सर्व साड्या वेड्या भरपूर स्टॉक आहे। ज्या हर हर प्रकारचे सगळे तुम्हाला जी क्वालिटी पाहिजे त्या क्वालिटीची सगळं व्यवस्थित आहे। आणि इथे पण त्याच्यामध्ये आणि बहुतेक पण 5-6 गावची लोक इथं कपडे खरेदी करण्यासाठी येतात। इथं आंबळे नेरवी उरळगाव गडागाव आलेगाव ह्या भागाचे सर्व लोक इथं कपडे खरेदी करण्यासाठी येतात। एक प्रख्यात असं हे कलेक्शन शिवशंभो दुकान असं इथं नावऱ्यामध्ये आहे। तर हे नावऱ्याचं एक प्रख्यात असं त्यांचं आहे। हे बघा उत्कृष्ट असं सगळं बनवलेलं आहे। तुम्ही काय बोलणार का हे असं परत टाक हे बॅगा वगैरे हे सुद्धा सर्व इथे मिळतं। सगळं असं व्यवस्थित दुकानाला अवश्य माणसाने भेट देऊन बघा। हे बाहेर पण सर्व लेडीजचं असं साड्या वगैरे फ्रॉक वगैरे टॉप वगैरे सगळं लावलेलं आहे। बघा शेजारी इथं बँक ऑफ इंडियाची बँक हे बघा बँक ऑफ इंडियाची बँक हे बघा इथं बँक ऑफ इंडिया ही बँक ऑफ इंडिया हे इथं हे बघा मोठं मॉल वगैरे सगळं इथं व्यवस्थित संपूर्ण कॉम्प्लेक्स आहे। हे राजे कॉम्प्लेक्स हे बघा ही बँक ऑफ इंडिया अशी बाहेर सार्वजनिक सूचना मांडलेली आहे। हे नावरा शाखा आहे। इथं अगदी व्यवस्थित काम केलं जातं। बघा इथं ATM ऑफिस आहे बँकेचं। हे बँकेचं ATM ऑफिस व्यवस्थित होत शूटिंग यूट्यूबर व्यवस्थित असं काम केलं जात। हे बघा ही बँक भरपूर गरजी आहे।
चाललं आहे. बाबांचं काय चाललंय? काय म्हणजे चाललंय जरा आराम माणसं गर्दी झाली. हे आमचे गाववाले आज बँकेत आले तिथं बघा. आज ते इथं त्यांची भेट झाली. काय नाव म्हणले? गणेश बेंद्रे. गणेश बेंद्रे. हां, हे सर बँकेत आलेले आहेत. हे बँक ऑफ इंडिया. अजून कोणी? तुमचं काय नाव? नाव पवार साहेब. ही तर ही पण बँकेत आली. तुम्ही यायचे का? चिंदोळ चिंचणीचे. हां पवार. ओके. बा आम्ही आता परत शिवशंभू फ्लॅग कलेक्शनमध्ये आलेलो आहे. तर आमची आमची भाऊजाई सोनबाई आणि मंडळी ह्या आल्या. त्यांना साड्या घ्यायच्यात म्हणजे ते साड्या पाहतात. बघा त्यांच्या पुढे साड्यांचा ढीग लावला आहे त्यांनी. हां, सगळा साड्यांचा ढीग लावला आहे आणि बघा बाबा साड्या पाहतात. हे बघा हे बघा ते साड्या त्यांच्यापुढं साड्याच टाकतात. इतका भरपूर स्टॉक आहे. हार हार एक प्रकारची क्वालिटीच्या साड्या आहेत बा इथं. हे बघा या साड्या अगदी सुंदर साड्या आहेत. हा बघून बघून. हा बघा त्यांच्या अंगावरच्या पेक्षा पण सुदबारी सुदबारी. हे बघा किती सुंदर साडे. त्या बघू द्या मग ठेवा परत का बा सगळं सगळं टाक त्यांच्या पुढं. बघू द्या बघायच्या तेवढ्या बघू. चालतंय. तुम्ही दमतायत का? त्या दमत्यात. हा बरोबर आहे बरोबर. आणि बायांचं म्हणजे असे ही पहिली की ती घेऊ ती बघा आणि ती दाखवली की ही बघा अशी त्यांची कामं असतात. हे बघा आता आम्ही इथं दोन साड्या टोप्या खरेदी केल्या आहेत. साड्या दाखवा बरं त्या दोन इकडं तिकडं बाहेर आणल्यात. इकडं आणि साड्या दाखवा. चांगल्या चांगल्या सुद्धा साड्या आहेत. चांगली आहे ना. थोडी जाड परकर पाहिजेत बा. असते तर बघा ना परकर झाड मध्ये. नाही आवडत. आता आम्ही कपड्याची खरेदी करून साई मोर्या चहा स्नॅक बासुंदी इथं मिळते बघा. इथं एक नंबर क्वालिटीचं इथं मिळतं. आणि इथं पण अगदी परत गाडी बिडी लावायला जागा आहे. प्रशाचं जागा आहे. शेजारी हायवे रोड आहे. तो आपला शिरूर ते केडगाव चौफला हा रोड जातो पा. तो सोलापूर हायवेला मिळतो. आणि त्याच रोडवर नावऱ्यामध्ये नावऱ्याच्या पुढं आल्यानंतर इथं बघा हे बँकेच्या शेजारी ते चहाचं हॉटेल आहे. आणि इथे एक शिवशंभू ते दुकान त्यांच्या शेजारी आहे. तिथं आम्ही आता खरेदी केली. आता चहा घेतो. नाव काय म्हणलं तुमचं? राजेंद्र खेडे. राजेंद्र खेडे. खेडेकर. खेडेकर. हां, गाव कोणतं? राक्षेवाडी. राक्षेवाडीचे. हां, हे राक्षेवाडीचे इथं इथं धंदा करता इथं. हां, व्यवस्थित आहे. चांगलं धंद्याचं ठिकाण आहे. रोडच्या कडेला आहे त्यामुळे धंदा व्यवस्थित होतो. असं प्रकारचं आहे इथं. आता मी आता चहा घेऊन आता निघणार आहे. नंतर आता पुढचा व्हिडिओ दाखवतो. इथं अगदी उत्कृष्ट सुंदर चहा मिळाला आहे बघा आम्हाला. कसं काय चहा सुनबाई? चहा कसा आहे? छान आहे छान आहे चहा. हां चला आता नाही चला आता गाडीत जाऊया. चला आता नको आता नको म्हणल्यावर नको. आता बस आता झालंय ते झालंय. नाही नको काय नको. चला मग 50 दुकानात जायचं आहे तिथं. त्या दुकानात पाहू आपण. चला आता
हे आता इथं गाडी लावली सावलीला, इथं आता निघतो आम्ही. ओके धन्यवाद. चला.